मराठा समाजाचे नेते मनोज रंगे पाटील आणि बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्यातील वाद थांबता थांबत नाही. बार्शीतील मराठा समाजातील एका तरुणाला अपहरण करून मारहाण केल्याचं समोर आलं आहे. यावरून जरांगे पाटील यांनी अप्रत्यक्षपणे आमदार राऊत यांच्यावर निशाणा साधत इशारा दिला होता. याला प्रत्युत्तर देताना आमदार राऊत चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळाले. मराठा समाजातील तरुणाचं अपहरण करून मारहाण झाली असतील, तुमच्याही कुटुंबाच्या डोळ्यात पाणी आणणार असा इशारा जरांगे पाटील यांनी नाव न घेता आमदार राऊत यांना दिला होता. पण मला गोळ्या वगैरे घालून जरांगे पाटील माझ्या मुलांना रडवणार आहेत का? महाविकास आघाडीनं जरांगे पाटलांना सारख्या आमदारांना गोळ्या घालण्याची सुपारी दिली का? असं म्हणत आमदार राऊत भडकल्याचं पाहायला मिळालं. बीड मध्ये घोंगडी बैठकीत बोलताना जरांगे पाटलांनी म्हटलं, मराठा समाजातील एका तरुणाचं अपहरण करून मारहाण केल्याची माहिती मला मिळाली आहे. हे खरे की खोटे माहिती घेतल्याशिवाय सांगणार नाही. मात्र असे काही घडले असल्यास तरुणाच्या डोळ्यात आलेल्या पाण्याचा हिशेब घेणार, तुमच्याही कुटुंबाच्या डोळ्यात पाणी आणणार. जरांगे पाटलांच्या विधानावर एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना आमदार राऊत म्हणाले, कोणाला मारहाण झाल्याचं माझ्या ऐकण्यात आलं नाही. वैयक्तिक कारणातून मारहाण झाली असेल तर याची माहिती मी घेईन, पण खरे की खोटे तपासतो असं जरांगे पाटील म्हणत आहेत. तेच म्हणत आहेत की मला गोळ्या वगैरे घालून जरांगे पाटील माझ्या मुलांना रडवणार आहेत का? महाविकास आघाडीनं जरांगे पाटलांना आमच्या सारख्या आमदारांना गोळ्या घालण्याची सुपारी दिली का?